हॅलो मंडळी, नमस्कार. मी प्रकाश गावडे आणि प्रकाश हॉटेल लॉगर्स. आता आपला लॉगर हा टुरिस्ट एवढा आगळा वेगळा आहे, ते म्हणजे खास आपण सर्व जण प्रथम आधी ज्यावेळी गुड मॉर्निंग म्हणतो त्यावेळी प्रथम एका गोष्टीची आपल्याला जरूरत असते, फार आवश्यकता असते, ती म्हणजे चहा. तर गवती चहापत्ती आपल्या सर्वांना माहिती असेलच. तर मलाच असा विषय आला की आपण खास त्या गवती चहापत्तीबद्दल माहिती देऊ आणि ती कशा प्रकारे आपण वापरतो आणि ते आरोग्यासाठी पण चांगले आहे का आणि ते झाड कोणत्या प्रकारे आहे, तर असे वैशिष्ट्य काय आहे ते आपल्याला पाहिजे आहे. आपण आपल्या ह्या चौकुळ गावामध्ये जरी खडकर भाग असला तरी अशा काही गोष्टी होतात तिथे कुठे होत नसतील, परंतु चौकुळला गावामध्ये निश्चित त्या गोष्टी त्या वनस्पती होतात आणि त्या अशा काही वनस्पती आहेत की त्यांना वर्षाच्या 12 महिने पाणीही लागत नाही. हा तुम्हाला दिसतो आहे, पूर्ण हा चौकुळ खेडेगाव जरी असला तरी त्याच्यामध्ये आगळ्या वेगळ्या अशा वनस्पती येतात, उमवल्या जातात आणि त्या वनस्पती अशा आहेत की आपल्याला खूप फायदेशीर, आपल्याला फायदा करून देतात. त्याच्यामुळे आपण त्या वनस्पतींना बरंच आपण मान द्यायला पाहिजे. तर अशातले एक वनस्पती आहे ज्यामध्ये गवती चहापत्ती, ती नक्की कशी आहे आणि त्याचं झाड कसं आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, तर कोणकोणत्या प्रकारने आम्ही यूज केला जातो ते आपल्याला पाहायचं आहे. आपल्याला माहिती आहे आपण सिटीमध्ये सिटी लाईनला गेलो तर एक पिंडी घ्यायला गेलो कमसे कम 10 ते 20 रुपये देतो, परंतु आमच्या इकडे गावाला मात्र सहजपणे खडकर भागामध्ये ती वनस्पती जाते आणि वर्षाच्या 12 महिने आपल्याला मिळते. ती तिथं वापर कसा करावं ते नक्की आपल्याला पाहायचं आहे की ते झाड ते कोणत्या पद्धतीत आहे ते आपल्याला नक्की पाहून घ्यायचं आहे. तर आता मी इथनं कमसे कम 5 ते 10 मिनटात तिकडे जाणार आहे, बघू तिथं आपल्याला ती वनस्पती सापडते का. ठीक आहे मित्र, व्हिडिओ मात्र कोणत्याही पाहत असणं पूर्णपणे पाहिलं तर आपल्याला अनुभव थोडा येतो आणि मला पण थोडी उत्सुकता निर्माण होते काम करण्यासाठी. ठीक आहे, त्याच्यासाठी मी तुमच्याकडे विनंती करतो की व्हिडिओ मात्र पूर्णपणे पहा, कारण आपल्याला जरी माहिती पौराणिक अशी काही गोष्टी माहिती मिळाली तर आपण पुढेपर्यंत शेअर करू शकतो आणि एकमेकांना आपण ते हेल्प करू शकतो या माहितीनुसार आणि पारंपरिक पद्धती आपण वापर करू शकतो. तर आता आपल्याला पुढे जर आपण आलो आहोत, बघू आपल्याला आणखी मला वाटते 1-2 मिनटं लागणार आहेत. आपल्याला एखादी कुठली गोष्ट कोणी जर फुकट दिली त्याचं आपल्याला किंमतही कळत नाही, म्हणून आपण कुठलीही गोष्ट उदाहरणार्थ गवती चहापत्ती आपण मार्केटमध्ये 10 ते 20 रुपयाला पिंडी घेतो आणि त्यावेळी 10 ते 20 रुपये किंमत होत, त्यावेळी आपल्याला किंमत कळते की ह्या गोष्टीची एवढी किंमत आहे. परंतु तीच गोष्ट जर आपल्या ह्या गावामध्ये फुकट मिळत असेल तर आपल्याला ती किंमतीला शून्य समजतो, परंतु शून्य न समजता त्याचं मोल म्हणून आपण ते वापर करायला पाहिजे. तर अशाच आता आप जवळ आलेलो आहोत आणि त्याच्याबद्दल आपण पूर्ण जानकारी मिळवणार आहोत. ठीक आहे, चला आपण एंट्री करू आतमध्ये. हा गेट आहे, गेटच्या आपण एंट्री करायचं. ठीक आहे फ्रेंड, बरेचसे आम्ही चौकुळकर लोक म्हणतो की आमच्या गावामध्ये काय आहे, भरपूर काय आहे. आपल्याला एक माहिती आहे की एक गाणं छोटंसं आहे, खांबातून मोती गळते कळते परिणाम वळते. आम्हाला सर्व कळते परंतु आमचं मन वळत नाही, पण ते आम्ही मन वळून जर हे काम केलं तर जे काय जे नाही ते मात्र ह्या गावामध्ये जरूर आहे, परंतु आपण ते खोलपर्यंत शोध करायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे आणि त्या प्रयत्नात यशस्वी व्हायला आपण सफर करायला पाहिजे, तर आपल्याला जरूर मार्ग मिळतो. आणि अशाच काही गोष्टी अनोखी आगळ्या वेगळ्या पद्धतीने मी सांगितल्याप्रमाणे वनस्पती ते बघू, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, ती वनस्पती आपल्या गावामध्ये होते का ते आपल्याला खास पाहायचं आहे. आपण तिथं तिथपर्यंत आलेलो आहोत. ही वनस्पती ज्या ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी परिसर आजूबाजूला मात्र सुगंध दरमळतो. ॲक्च्युली वनस्पती आहे कशी ती तरी आपण नक्की पाहून घेऊ. ही अशा प्रकारे वनस्पती, जसं गवत वनस्पती बोलवते त्या प्रकारे गवती चहा पत्ती वनस्पती आहे. ठीक आहे, ही वर्षाच्या 12 महिने लागवड होते. ठीक आहे मित्र, तर अशी ही वनस्पती आहे, ही याला वर्षाच्या 12 महिने पाणी घालायची काही जरूरत नाही आहे. जर आपण जून ते जुलैमध्ये लावली तर ही वर्षाच्या 12 महिने होते, 2 ते 3 महिने याला पाणी घालावं लागते, नंतर ती छान होते.
याचे उपयोग काय आहेत? आपण चहामध्ये वापर करतो आपल्याला सर्व माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या माझ्या माता भगिनी आहेत त्यांना वाताचा विकार असेल तर त्या लोकांनी जे वनस्पती खोबरेलमध्ये फ्राय करून म्हणजे फ्राय करून वगैरे त्याचं तेल जर मसाज केलं तेलाने तर कुठलाही वातरोग कमी होण्याची शक्यता आहे, 100% शंकाच नाही. मंडळी महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आपल्याला सर्दी खासी खोकला होत राहतो तर आपण डॉक्टरकडे जातो, तिथे वाप घेतो, गोळ्यांचा उपयोग, पण हे काही करायची जरूरत नाही. सामान्यांना साधान्य सोपं बिना खर्चात हे आपल्याकडे उपाय आहेत. आणि आपण जोपर्यंत आतमध्ये पूर्णपणे वळून पाहत नाही तो मग आपल्याला कळत नाही. हे मी तुम्हाला प्रथम पहिलं सांगितलेलं आहे. ही जी वनस्पती आहे तिथे जर तुम्ही पाण्यामध्ये घरून जर फुलाचं पाणी केला, गरम करून फुलाचं पाणी केला आणि घेतला सुंदर वाप घेतला तर पूर्णपणे सर्दी खासी निघून जाते, बिलकुल राहत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपण चहासाठी तर जे वापरतो त्याच्यामुळे आपला घसा फ्रेश होतो, कोरडा असलेला होतो. माझ्या गायक मित्रमंडळींना हे माहिती सांगायचं आहे की त्याच आवाजावरही आहे ह्याची जर चहा आपण पिली कवती चहा म्हटली जाते त्याला तो पूर्णपणे आवाज सुंदर होतो आणि कंठ सुटला जातो. तर अशा प्रकारे याचे अनेक फायदे आहेत. तर आणि काही आपण याच्याबद्दल जाणून घेऊ का? चला तर पुढे जाऊ. मंडळी सर्दी खोकल्यावर तर एक जादी रामबाण उपाय आहे आणि त्याचं वरदान आहे. तर अशा काही गोष्टी भरपूर काही असतात, पण मला आज असं वाटलं की खरोखर आपण एक आगळ्या वेगळ्या काही व्हिडिओ शूट करू लॉकरमध्ये, माझी मनात इच्छा झाली. म्हणून आज मी तुम्हाला छोटासा माडवी टाकला व्हिडिओ मी शूट केलेला आहे. अशा भरपूर काही गोष्टी आहेत, आपण अभ्यास करू आणि आपण जे अभ्यास करतो ते तुमच्यापर्यंत पोहोचलं तर मला अभिमान वाटतो आणि त्याचा अभिमान मी आणि काही उत्सुक माझ्या कामामध्ये प्रसन्न राहत असतो. तर असे तुमच्यासमोर मी व्हिडिओ वेगवेगळे आणणार आहे. व्हिडिओ पाहायला विसरू नका, लाईक शेअर आणि कमेंट करा. बिल बटन दाबायला बिलकुल विसरू नका. असेच पुन्हा आपण मिटूवरच्या व्हिडिओ शूट करायला. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या 22 तारखेला प्रभुरामचा कार्यक्रम भव्य दिव्य असा आहे. त्या दिवशी मात्र आपण सर्वांनी एकजूट होऊन एक भाऊबंध होऊन सर्वांनी असा जयघोषमध्ये सुंदर कार्यक्रम बनवू आणि असेच आपण सुफलम सुजलम करून आपला भारत देश पुढे आणू. ही मात्र सर्वांकडे मी हात जोडून नम्र विनंती करतो. असे जोडे पुढे म्हणतो, जय हिंद, जय भारत मातरम आणि वंदे मातरम. बाय बाय अँड सी.